तर कांदा निर्यात बंदी संदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे. येत्या 2 दिवसात कांदा निर्यात प्रश्नावर सकारात्मक निर्णय होईल अशी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे. कांदा निर्यातीच्या प्रश्नावर पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि सोबतच गारपीट तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यावर देखील अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे. तेव्हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे. खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टी समोर आल्या. परवा दिवशी हा निर्णय झाला. यामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आदरणीय पियुष गोयल साहेबांशी बोलत आहेत. आम्ही स्वतःसुद्धा संपर्कात आहोत. या बाबतीत नक्कीच येणाऱ्या 2 दिवसात काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे